चित्रपटास न्याय देण्याचा प्रयत्न प्रसादजींनी केलेला आहे. नंतर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजापर्यंत पोहोचण्याची कला त्यांना अवघड झाली आहे. दिव्यते अंतर एका मुलीच्या पित्यालाच या भावना जाणू शकतात आणि समोर त्यांची मुलगी बसलेली आहे. त्यांना थोडासा त्रास होतोय तुम्ही समजून घ्या, कारण हे गीतच असं आहे. आपला ज्याच्याशी काही संबंधही नसतो तिथे कुठे वाजंत्री वाजायला लागली आणि हे गीताचे बोल वाजायला लागले ते रस्त्याने जाताना अश्रू आपण घालायला लागतो. तेवढा अर्थभाव या गीतामध्ये आहे, संगीत तितकं आहे आणि तितकाच न्याय आहे. वसंतराव देशपांडेंच्या गाण्याला प्रसादजीने दिला जोरात कडकडा रसिकांनो, या गीतानंतर अशा एका गीताकडे आपण वळतो. ते गीत एक असा व्यक्तिमत्वाचा आहे ज्या व्यक्तिमत्वाने खरं तर कवितांना जगमान्यता दिली. कवितांना ध्येय रूपात सादर करून भारत महाराष्ट्र भारत नाही तर परदेशातले सगळे दौरे जगातले सगळे देश झाडून सगळे महाराष्ट्र मंडळ या कार्यक्रमाने गाजवली. अर्थात ते तो कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या हृदयाचा एक कप्पा व्यापून आहे. आजही ते व्यक्तिमत्व खूप आज अशा लेवलला आहे की आता ते गात नाही परंतु त्यांचे सुपुत्र तो वारसा पुढे चालवतात. मी बोलती आहे शुक्रताराविषयी. अरुण दत्ते एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी मंगेश पाडगावकरांच्या कविता ध्येय रूपात सादर करून महाराष्ट्र भारत नाही तर जगात सगळीकडे मराठी माय मावळीचा झेंडा लावला आणि मंगेश पाडगावकरांना अजरामर करून ठेवलं. अजरामर कलाकृती शुक्रतारा त्यातली काही गीत जपून जाल कोणी जपून जाल बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि तुमच्या सगळ्यांचा जीवाचा तुकडा असलेलं या गीतासारखंच तुम्हाला रडायला भाग पडणार गीत. अर्थात ते कुठलं त्यातलं भावगीत? नाही नाही नाही, मी शुक्रताराविषयी बोलतो आहे. त्यातलं गीत भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. नाही, मी भातुकली घेत नाहीये, मी वर्ज घेते आहे कारण आपण पुढे जातो आहोत. आणि अर्थात मी टायटल सॉन्ग घेते आहे अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातलं मुलेश पाडगावकर यांचं संगीत श्रीनाथ